नमस्कार शेतकरी मित्र हो, मी विजय कुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपलं सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रो, अद्रक पीक लागवड या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. अद्रक पीक हे महाराष्ट्रातील नगदी पिकांपैकी एक महत्त्वाचं नगदी पीक. अद्रक पिकाखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये हळूहळू वाढतच चाललेलं आहे. अद्रक पिकाचं एकरी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला योग्य पद्धत निवडणं गरजेचं आहे, आणि ती पद्धत आहे ड्रिप इरिगेशन आणि गादीवाफा पद्धत. गादीवाफा पद्धतीला जाण्यापूर्वी उन्हाळ्यामध्येच आपल्याला अद्रक पिकाची पूर्णपूर्व तयारी करून घेणं आवश्यक आहे. 3 ते 4 कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करून घेणं आवश्यक आहे. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळेस एका एकराला 5 टनापासून ते 15 टनापर्यंत सेंद्रिय खत वापरल्यास तर अद्रक पिकाची चांगली आणि जोमाने वाढ होण्यासाठी नक्कीच फायदा होतो. म्हणून सेंद्रिय खताची उपलब्धता करून घेणं खूप आवश्यक आहे. पूर्व मशागत वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर, जमीन भुसभुशीत झाल्यानंतर गादीवाफा करून घेणं घ्यावे. गादीवाफा करत असताना गादीवाफ्याची उंची ही साधारण 30 सेंटीमीटर असावी. बरेच शेतकरी 30 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतर ठेवतात, पण कंदाची योग्य वाढ आणि पावसाळ्यात जास्तीचा पाणी व्यवस्थित निचरा होऊन जाण्यासाठी 30 सेंटीमीटर उंचीचे गादीवाफे करणे खूप आवश्यक आहे. गादीवाफाचा वरचा माथा हा 90 सेंटीमीटरचा असावा आणि अद्रकाची लागवड जोडओळ पद्धतीने करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपल्याला अद्रक पिकाची लागवड जर केली तर ह्याचा फायदा कंदाची वाढ उत्तम प्रकारे होऊन उत्पादन वाढण्यासाठी त्याचा चांगलाच फायदा होतो. पावसाचं प्रमाण जास्त झालं तर शेतामध्ये पाणी साचून राहतं, आणि पाणी साचून राहिलं कंद कूज होऊन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटतं. मग इथं कंद कूज होऊ नये म्हणून खर्चाचं प्रमाणही वाढतं. म्हणून आताच आपल्या जमिनीची पूर्वतयारी करत असताना, गादीवाफा करत असताना गादीवाफ्याच्या 2 वाफ्यातील अंतर हे साधारण 30 सेंटीमीटर ठेवणं आवश्यक आहे, आणि त्याचा उतार एका बाजूला दिल्यास जास्तीचं पाणी जे असेल त्या मधल्या गॅपमधनं शेतातून बाहेर काढून देणं सोपं जातं. अशा प्रकारे जास्तीचा पाऊस किंवा ठिबकच्या मार्फत जरी एखादं पाण्याची पाळी जास्त झाल्यास त्याचा निचरा होऊन कंदाच्या परिसरातील कायमस्वरूपी वापस राहण्यासाठी मदत होते. म्हणून गादीवाफा हा साधारण 30 सेंटीमीटर उंचीचा असणं आवश्यक आहे, आणि पूर्णपणे त्याचं पाण्याचं नियोजन हे ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातूनच करणं उत्तम ठरतं आणि एकरी उत्पादन वाढण्यासाठी उपयोगाचं आहे. खताचं सर्व 100% नियोजन हे ड्रिप इरिगेशनच्या विद्राव्य खताच्या माध्यमातून करावं. म्हणजे ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून जर आपण खताचं व्यवस्थापन केलं तर 90% व त्याच्यापेक्षा जास्त खताची उपलब्धता वाढते. म्हणून अद्रक पिकाची लागवड ही ड्रिप इरिगेशनवरती करायची. शेतकरी मित्रो, अद्रक पीक व ड्रिप इरिगेशनच्या बाबतीत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जर केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. शेतीविषयक आपले काही प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, तुम्ही आमच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दल आपल्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच सोडवले जाईल. धन्यवाद.